चल भाई आईला मग बायको परत म्हणशील आवरले की नाही यांचं अजून भांडे धुवायची पडली ली त्या बाईने मकर टाइमपास घेतला मावाला साबण हे सारलाय भांडे घासायचा बायकोला सांगा लागल साबण आणून दे चाललं भाऊराव काय रे काय भांडे दिवस तुमचे एवढे दिवस आले वाईट वाईट परिस्थिती आली एवढी भांडी घासायची. अरे भाऊ काय करतो उतमास केला अगोदर म्या उतमास केला तो आता मला फेडावा लागू राहिला कारली का बाबूराव डायरेक्ट भांडे घासायला लागला म्हणून आले बायको पक्की मावाली हिरत घालली रे पटला पाहिजे पण आता काय करतो भाऊ हे बघ पहिला म्या उतमास करेल आता तिला ते देखू शकलं नाही मी कुठं दारूच पिय कुठं गांजा वड कुठं जुगारच खेळ कुठं मुजऱ्याला जाय मग ते पैसा दिसा ना मग तिनं आता एक ठरवलं तुम्हाला स्वयंपाकाला घालते आणि मी शेतातलं काम करते मग तिनं असं ठरवलं मग आता माग सगळं हे घरातलं काम दिलं आणि ती वावरातलं पाहते आपण वावरात जाते नाही पण आपल्याला करायची घरात करायचं आपल्याला काय करायचं बरोबर नाही बरोबर लोकांना काय लागत नाही ठेवायला हा बरोबर दे काय चाललंय की धावायला काहीच नाही हे चांगलं नाही वाटत आहे ना वाटत नाही ज्याचं काम त्यानंच करावं आहे ना मग गाव कमी गाय पाणी पाजायचे कोणा तुला परत टांग्याला जायचे गोरं घेऊन गोरं घेतले कधी रे ते त्याला मच दिवस झाले दोन चार दिवस झाले अरे वा आता गोडा पाहिजे पाहिजे मी टांगे खेळायचे तुम्ही घेता तुम्ही मग अरे वा विषय चला जाऊ का हा ये चालन कोणाचं चावणं काही नाही नाही सारा गावात माली भूमिका झाली अरे हो काय खरं जीवाच काच झाले आता चाललंय भांडी कुंडी आवर राहिलं काय व काय काय बडबड करत होते एकटे काय रे हे फार चौ आले लोकांचे फार मग ते पोर आले एक आपल्या गलीतलं नाही का ते हा ठेकीचं पोरे त्याचं काय ती आलं ती मला म्हणा बाबराव काय करू राहिले म्हणा तुम्ही हा बाईचे काम बाईने करा दादी माणसं दादीचं करावा सांगायचं ना मग बाबूराव कर्माची फळं भोगू राहिला म्हणून म्हणलं बा आता काय सांगू म्हणलं बायको ओवरटेक भेटली ओवरटेक मग ओवरटेक भेटली मी असं आणि मग आता काय दुसरं काय आता तुम्हाला दिलं ना तुमच्या आईबापांनी सगळं हातामध्ये तुम्ही काय केलं त्याच काय केलं काय केलं सांगा बरं पैसे दिलते पाणी दिलते सगळं तर तुमच्याकडेच होती ना जिम्मेदारी होती मग काय कोणाला नेऊन दिले काय हा मग तुम्ही काय केले तेव्हा तुमच्यावर हे दिवस आले तुलाच खरंच होतावर माझ्या आजा करायला आता बाई माझ्या नावानी नका ठोकू अख्या गावभर मित्रांबरोबर बोंबाबारी थिंडीत होते मुजऱ्याला जाय जुगार खेळ सिगरेटी पी पैसे तुम्ही वाया घालवले म्हणून तुमच्यावर हे दिवस आले झालं तुम्हाला बरं झालं मी कशाला आली हितवर मी माझे काम करीत होती मी तुम्हाला काय म्हणली होती काय माझ्यासाठी भाजी भाकर घेऊन ये म्हणून भांडे कुठे पसरा असं ठेवून लगेच तुला भाकर घेऊन येऊ काय एवढं लागतं का पसरा आवरायला अगं स्वयंपाक झालता सगळं झालं नेमके भांडे कुठे राहिले धुवायचे ते धुवायला निघालं तर ती शेजारची आपली ती नाही काय ते गजरी ती आली तिचं काय आता ती आली ती म्हणे का कुठे गेले तुमची बायको मग तुम्ही मग तुम्ही तिच्याशी लईच गोडी गोडी गप्पा मारले तसं नाही अगं बाया तुमच्या चेहऱ्यावरूनच काय येतंय ते झालं अगं ते मा का आले काय तू का आले काय ते खरं तू का झालते बरं का नक्की मायकडे आलती का तुम्ही एकटे साधून घरात आलते ती काय म्हण गाजराबाई म्हण बाबराव का तुम्ही आज स्वयंपाक राहिले म्हटलं स्वयंपाक मी ना जवळजवळ 6 महिन्यापासून करतोय म्हटलं तू रेडिसन घर का आलाय म्हटलं बस चहा पाणी करते मग चहा पाणी केला तिला मग मी चहा पाणी करते अगं बाई अजून काय नाश्ता वगैरे दिला का दिला नुसतं चहाच दिला तिला हा ना इथं बायको उपाशी पोटी अख्खे काम करून राहिली तिथं घरच्या बायकोला सोडून लोकांच्या बायकांना चहा पाणी पाजत बसली नाही ना याला काय बा तू नाश करते बायकाला काय चहा पाणी मग आता घरी आलो आपल्या पाहुणा आले एखाद मग त्याला चहा पाणी नाही करते का हा सांग बरं पाहुणा नव्हता पाहुणी होती ती काय का जर मीच रानात असतो किंवा गावाला गेला असतो तू स्वयंपाक करता करता एखादा पाहुणा आला किंवा पाहुणी आली तू बिगर चहाची जाऊ देशील का मी आधी गेली असती बाई माझा नवरा उन्हात आणाचा भरुनात काम करून राहिला त्याला भूक लागली असेल म्हणून मी घरचे काम सोडून आधी स्वयंपाक भाजी वाकर घेऊन आली असती तुम्हाला आहे का काही माझ नाही माझा जीव तो आकस गुतू राहिला म्हणलं सार गुतला असतं तर त्या गजरीला चहा पाणी नसते देत बसले अरे पण आता घरी आले आवरा पटापटा मला भूक लागली मी जिंगा केल्या बरं का जे नाही सांगितलं तेच करणार आहे ना स्वतःच्याच मनासारखं करायचं म्हणजे मी खायचंच नाही जिंगा खात नाही का तू तुम्हाला माहित नाही
फक्त बारीक लेक राहते उठा पटकन दुसरी भाजी करा मला भूक लागली मला परत कामावर जायचंय तुमच्या आणि का माझा टाइमपास गाजऱ्यान बिजऱ्यान बायकांबरोबर चहा पाणी पाजीत बसा तो काय काय करून राहिली मला सांग बरं तुम्ही काय काय करायचे गावात शेतामध्ये जाऊन हा पण काम लावलं होतं पाणी तो सगळं करून आले मी माय काम मला तुम्हाला सांगायची गरज नाही तुमचे काम पा तुम्ही झाले बा काय फक्त दोन तांबे राहिले झाले कवादन भांडे घसू राहिले म्हणे दोन तांबे राहिले इथं भांडे घासताना मी शेजारच्या लोकांची गप्पा मारीत बसता आता मग आले काय म्हणायचं त्याला काय बोलती काय उठा पटकन हा थांब मग काय करू आता एवढा टाइम थांबले ना आता थोडा करता काय करते एवढ्या लांबून येत इथवर चालत यावं लागलं उन्हा तानाचं काल यायचं या पाठ यायचं भूक लागली तर काय करायचं मी काय काय कुठं गेला असतं काय निघून इकडे कोणा माग बाई लक्ष तुम्हाला फोन कुठं होता तुमचा केव्हाचे फोन करून राहिली फोन चार्जिंग लावेल मधी हा म्हणजे बाबा फोन चार्जिंग मधी लावून बाबा बाहेर बसला गप्पा हानीत आणि मी भूकाने वाचली तिथं किती आता असे 11 वाजे तू काय काय करू राहिली काय सकाळी नाश्ता करून गेलते तू मग काय मला भूक नाही लागत तुला पिठला करून गेलता भात गेलता गरम करून बाई मग काय मी काय माणूस आहे म्हटल्यावर मी काम केल्यावर मला भूक नाही लागणार खाऊ खाऊ गा गाणं घातलाय ना तुला गाणं घातलंय आवरा पटापट काय आवरी लागलं इथं कटाळा आणला तुला मला पार स्वतःच्याच कर्माचे बघा फळ बघायले तुम्ही फळ बघायले गरजच नव्हती ना म्हणजे जुगार बिगार खेळायची उगा बायकांच्या मागे मुद्रे करी खाणार आहे का मी नाही खाणार दुसरी भाजी करा उठा मग चाल चाल करू देऊ का उठा कोणतं देऊ करू सांग काही बी करा बरं काय आवडेल तुला मला सांगतात की माझी भाल करायला गरज काय असेल ना आता घरचं काय मी पाहते का तुम्ही पाहता उठा आणि करा भाजी आणि ते भाजीपाला घेऊन या मॅडम भाजीपाला घेऊन या एवढा आणून दिलता ना मी काल मग आता का मी खातो काय एकटा आता तो आता दिला कारभार आता काय आणायचं आत्ताचे जे आहे ते बनवा मला भूक लागली उठा काय नाही वय ते शेवगे शेंग आणि लांब वय मग आता काय करा मधी सगळं खाऊन विकलं काय तुम्ही आता काय तिने काटाळे वांगे फक्त दोन हा बनवा त्याची भाजी उठा होईल का दोन वांगे हा होईल भूक लागल्यावर माणूस काही बी खाते गजरी वाणी चहा नाही पाणी पित काय तुला राव खरं खरं सांगितलं नाही उपकारच केले का माझ्यावर खरं सांग तू पाणी भरा गेली तू काय करीत मला माहिती का तुमची बायको असं काही करणारच नाही तिथं तुम्हाला चांगलं माहिती मग तू तोंडाने सांगत का मी तरी तोंडाने सांगतो मावाल्या मग याव ना बाहेर बरं कधी वावरात घरचे कामच लवकर आवृत्ती नाही तर काय आवृत्ती येतील आवरा पटकन उठा उगा चार भांडे घासायला एवढा वेळ लावायला तरी एवढा ते गाय पाणी पाहिजे का ते तू माझं काम आहे का बघ आता गाय जवळ मी जाऊ का तुम्ही जायचं माझं काही काम नाही माझं मी फक्त बाप्या माणसाचे काम करणार तुम्ही सगळे बायांचे काम तुम्ही करायचे उठा आता इथलं मोठा दंड झाला मावाड काय चुकली आहे बाब्यानं आता एक वर येते असे काम करायचे शिक्षा आहे तुम्हाला ती किती दिवस आहे जवळ मला मनापासून वाटत नाही का तुम्ही सुधारले त्यावर तुम्हाला ही शिक्षा उठा त्या गायला पाणी पाजांवर भाजी टाकावा पण आता मी सुधारले की नाही तुला काय मनापासून वाटत आहे की नाही अजिबात नाही अजिबात नाही अजूनही नाही मग तुला रानात काढून दे जायला मी इकडे काही करी जाईल मी पाहिजे का मग तुम्हाला काय वाटलं तुम्ही इकडे काही मग उठा ना मग दुवा ते मी माझं पाहून घेईल ना उठा अरे तो तो काम करी जाय तू माय मला करू दे बाहेर शिक्षा संपली नाही तुमची अजून किती दिवसाची हा किती दिवसाची किती दिवस गेलते मुजरे हाणायला जुगार खेळायला अरे एकच दिवस गेलतो काय तुम्ही बोलती एकच दिवस गेलतो उठा तशा नाही पुढे काय मी बाई बाई कोणी ऐकल तर म्हणल काय धाकत बाई बायकोचा आहे का नाही शब्दाच्या पुढे नाही शब्दाच्या पुढे नाहीये उठा आता आवरा पटापटा काय नळाचंही पाणी गेलं वाटतं काय आवरती काय आता ते मोठं चालू करून पाणी सोड टाके मध्ये ते मी सोडायचं काय मग आता कोण सोडील तुम्ही तू बाहेरचं पाहते मी घरातलं पाहतोय ना मग घरचं घरात मोटर कुठे येते घरात येते ना आता ही टाकीत पाणी राहिलं मग पाणी सोडणार टाकीत घरात येते ना मोटर उठा आणि तुम्ही सोडा हे थकून आली मग करू का मग करू का काय वांगेज बाई मग आता केव्हाच काय उर्दूत सांगायली काय तुम्हाला काय कन्नडच सांगायली काम करायच्या नावाने नुसते शंकोबाईन करू का आणि करू का चाल धरा ये आता ते देते का मा आता धरा आता एवढा लांबून आणलं मी धरून मला लई जड झालं ते मला भूक लागली मी भुकेच्या सपाटात मी काहीच आता कोणतलंच हातात हात्यार बी नाही ना भांडे बी धरून अरे पण येत धर तो आता तो तो आता दांड आहे पावडं देतो आता राहू दे ना काल देते आता आणलं ना इथवर मग इथवर आणलं आता येतो बरं माग देते का मग धरा कारी का मग आधी कात्री का मग जाणार आहे ना जड झालं का ते हा धरा एवढं जड नाही आग ते लई कष्टी घे उचल लई बाबा त्रास देतो रिकामा नुसता किती वेळ लागला आता भाजी बनवायला त्याला चालत चालत टाकून त्याला काय झालं का खायचं